आम्ही दारू पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला आलो होतो. त्यांनी काचे खोलले, अंदर घसून रुग्ण डोके खोलले. 4 वाजता दारू धरली. आता घरी आल्या, अंग पाय धुतले, जेवण खावण करतो म्हणून स्वयंपाक केल्या, तर या ठाणेदाराचा फोन आला. ह्या बाया घरोघरी गेल्या, बायाला सांगलं, गाडी केली, आम्ही गाडीत बसून आलो. तर आम्हाला आता फोन माहीतच नाही ना यायचा, कसा का केला, कसा का नाही. तर पुरई मंदी ते आडवे झाले ना, काच फोडून सने मारलं, म्हणून आता आम्हाला धोका झाला ना. हो, आम्ही दारू पकडली. आम्ही पोलीस स्टेशनला येत होतो तर ते आम्हाला आडवे झाले. तर आम्हाला त्यानं आपल्याच ते पुरईलेच आडवे झाले. आम्ही ढाकुरीवरून येत होतो तर ते कनाई त्यानं कनाई आम्हाला आडवे होऊन आमचे गेट काढून आम्हाला बाहेर बडावले. तर आम्हाला त्यानं दंडून मारणं केलं. तर तुम्ही या आमच्या गावाला कसे येता का, तुम्ही सोनेदार पकडणार म्हणून त्यानं आम्हाला मारणं केलं. तर आम्हाला काही सुधरलं नाही, तर आम्ही त्याच्या घरामध्ये जाऊन लपलो लोकांच्या गावामध्ये. जसं गावचा विषय आहे, जो बसस्टॉपवर अरिफचं घर आहे, त्या घराला सरळ आमदारांचे म्हणजे बीजेपीचे बोर्ड लागलेले आहे आणि त्याच घरातून दारू सप्लाय होते. सरळ हे विचारलं असतं आमदारला, आमदारनी फक्त उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यांना आम्ही हे पण विचारलं की संबंधित माणूस तुमच्या सपोर्टमध्ये आहेत ते मला माहीत नाही, या भाषेत बोलून ते निघून गेले. आणि खरं सांगायचं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट जे दारूचा विषय आहे, आमदारांचा सपोर्ट असल्यामुळे हे सर्व होऊन राहिलं आहे. आमदारचा जर सपोर्ट नसता तर एवढी यांची मजल नसती. नेमकं त्या दिवशी बायांनी जे दारू पकडली होती ते इथं कंप्लेंट द्यायसाठी येऊन राहिले. दारूवाल्यांनी कुरईच्या बसस्टॉपवर त्यांना अडवलं आणि त्यांच्यावर हमला केला. आणि एक लज्जास्पद गोष्ट आहे की महिला जागतिक दिन असणाऱ्या दिवशीच नेमकं त्यांच्यावर हल्ला होते. प्रशासन झोपून आहे, आमदारसुद्धा काही करत नाही. सर्वांना माहिती होते पण आमदार सकाळी ते ट्रीटमेंट घ्यायसाठी होते त्या ठिकाणी. एक लाज वाटण्यालायक गोष्ट आहे. काल दिनांक 8 मार्च 2019 संध्याकाळ दरम्यान ढाकोरी या गावातील काही महिलांनी बोरी येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री करताना एका देशी दारू विक्रेत्याजवळून दारू पकडली. त्यावरून पोलिसांनी सदरची दारू ही पोलीस स्टेशनला आणली आणि महिलांनासुद्धा तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला बोलवली. त्यानंतर महिला या तक्रार द्यायला येत असता पोलीस स्टेशनला कुरई या गावातील अवैध देशी दारू विक्रेत्यांनी त्यांना तिथे थांबवून त्यांच्यावर असॉल्ट केला. आणि या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्याच्यामुळे पुढची परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली. त्यानंतर थोडी तणावपूर्ण शांतता होती. त्यात काही दगडफेक केली, त्यात पोलिसांच्या गाडीचे काचा फुटले आणि कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. त्या या सर्व परिस्थितीवर पोलिसांनी वेळेवरच वरिष्ठांच्या आदेशांनी सर्व स्टाफ वेळेवर पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले रात्रीदरम्यान. तसेच आज महिलांच्या फिर्यादीवरून सुद्धा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे.